बरोबर ना, त्या प्रजासत्ताक दिनाची आठवण आठवण नको तुझ्या शुभेच्छा तरी खेळल्या प्रकारे कसं आता या व्यापारी संघटनेचा आपला स्पेशल दिवस आहे. प्रत्येक 26 जानेवारीला त्यांची भाजी असते इथे लक्षात घे. इथे अनेक कुवा नेतृत्व फक्त येऊन भाग होतो बाकी होतो त्याचे भाग नाही. कार्यक्रमाचं नियोजन कर त्याच्यावर बोल. त्याच्यासाठी तुझ्या तोंडात काय शब्द येऊ ना त्याच्यासाठी तुझ्याकडे काय नाही बोलत आहे ना. काय ठीक आहे या विषयावर भरपूर बोलतो सुरुवात करतो रजनाची आणि वेळ तर भाजी राखायचं. तू कोण मोठं व्हायचं कुठं मारून नाही वेळ येताना आता काय नाही झप मारीत त्या वेळेत संपवायचा झप मारीत तो ऐकायला घेत तुझा तू सांग तो काय आत म्हणून काय नाही तुझा कांड्यात काढून जेव्हा समजत काय नाही आता कित्या पाटील होगाव काय माझा माहिती नाही म्हणतो आता सध्या हे पाटील होगाव पाटील होगाव पुढे बघता तू खुलच्या किती अरे बस कोण कधी नाही बुवा लक्षात ठेव त्याला मी बरोबर शिक्षण केलं याच्यामध्ये एक दोघे कोण मी मोठो नाही किंवा तू नाही मोठो यांना कोण कोणाला मोठं समजा नाही बरोबर ना. भाई कोणाची कोण लावून जागा घेऊ शकत नाही तुझ्या जागेवर तू श्रेष्ठ माझ्या जागेवर मी त्यांच्या जागेवर ते चरणी
त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका अध्यक्ष संतोषजी कानडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. दोनच मिनिट त्यांचा सत्कार करून पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हॅलो, मी सन्माननीय सागर कदम पप्पा जाधव तिथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी माझ्या भजन मंडळाचं स्वागत करतो. लहानपणापासून ऑर्केस्ट्राची आवड असणारे सन्माननीय सचिन वाडेकर आणि संजीव वरुणकर यांच्याकडून बहुमोल असं माझ्यासाठी पारितोषिकाले धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी किसन भांबुरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बच्चू भांबुरे यांच्याकडून माझ्यासाठी एक बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिकाले मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि कैलासवासी किसन भांबुरे त्यांच्या मृतात्म्याला चिर शांती लागू दे अशी त्या देवीच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नव्या प्रेक्षक हो, आज प्रजासत्ताक दिन आणि आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य की जे सीमेवरती जवान सेवा करत आहेत अहोरात्र, त्याच्यामुळे आपण असे हे कार्यक्रम साजरे करतोय. परंतु याच्यासारखे बुवा साधं ऋण सुद्धा व्यक्त करू शकत नाही, लक्षात वर्षाच्या 12 महिने ते कधीच सैनिक सांगत नाही. म्हणून ह्या काही गोष्टी प्रजासत्ताक म्हणा किंवा 15 ऑगस्ट म्हणा, हे बाबा
तू झेंडा फडकवलं का ध्वजारोहण करून काय तर तू सांग. तुका प्रश्न ह्या पद्धतीचे विचारतो. तू आजचं झेंडो फडकवलेलं काय ध्वजारोहण करून येलो तर सांग जरा. तुका प्रश्न विचारूची माझा काही गरज नाही. मला जेवढं येत असेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न कर. काही का प्रश्नोत्तरी बाधी आहे का? कधी प्रश्न विचारले की तुझ्यात किडे असत. सुरुवात तुझ्याकडे आहे ठीक आहे. बारी पेटूक होईल पण कुठल्याही बोलला पेटूक होईल. बरा तू पेटलंस का? बारी पेटतो मी 100%. आणि ही खरी गोष्ट आहे. वाद्यकर काय जो काही दिवसापूर्वी लोकांनी बऱ्याच जण हे सगळं बघितलेला त्यामुळे परत ते पाहिले. म्हणजे वाद्यकर काय भाऊ आणि खरंय आजच्या घडीत तो अगदी सिंधुदुर्गात जितके भाऊ आहे ना त्यांच्या टक्कल एक नंबर आहे तू असा बोल तुरे. अरे बो पण आपण विसरता वगैरे नाही कशासाठी आलोय. आणि आजच्या दिवसाला म्हणतो तुझा वाढदिवस तुझं त्या दिवशी वाढदिवस आम्ही दुनियेत बघितलं साजरं केलो ना का तर तुझ्या त्या दिवशी तू जन्मात दिलं आणि तुझ्याकडे आम्ही लक्षच दिलो नसतो तर त्याचा काय उपयोग झालो असतो का? कशासाठी करतो तुझा वाढदिवस? काहीतरी आपलं फळ्यासारखं माझ्या भांडणात येणार काय काय यार हे काय दिलं करू भया भजन. आता कसं राग येतं राग किती आहे मी म्हणतो हसवलं तू खुळ्या अंक बोलतो गुन्हा असत. काही लोक असतात की त्यांना माहिती आहे तो कसं बोलतात. आज ज्यांनी नवीन बघितलं ते म्हणतो अरे या व्यापारी संघटनेवर कोणी खूप आणलं मी म्हणू असत. आता पण जे जवान आपल्या देशाची आपल्या सर्वांची सीमेवरती रात्रंदिवस सेवा करतात बरोबर ना त्यांच्या घरच्या लोकांची परिस्थिती नेमकी काय असते त्या जवानांसाठी एक दोन ओळी 100% सुरुवातीलाच म्हणणार सुरुवात करणार. श्री गोपाळनाथ गोसावी महाराज यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बाळा गोसावी व प्रकाश पारकर दुवांचे झांज वादक यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. पण त्याने बक्षीस दिलंय का तुझं काय अंत माहिती आहे? प्रथेप्रमाणे मला बक्षीस दिलं जा. कसली प्रथा? प्रथा कसली बक्षीस प्रथा? हो असं बोललं बघ युट्यूबवर आणि त्याने तर लाईव्ह केलंय. आता लाईव्ह मध्ये दंत कसो माहितीये तू समाजून बोल जरा. एरवी कसं असतं युट्यूबवर एखाद दुसरा विषय कट करू शकतात भुवनचे. आम्ही भाजलो गाणे गावले 2 वर्षापूर्वी बरोबर ना त्यामुळे आमच्या ते भानगडी नको. कायम कोणाकाही बोलून भारी दिसताना म्हणणारे अप्पा कल्याणकर प्रामाणिकपणे सांगतो. बऱ्याच वेळेस अशी चिठ्ठ्या येतात काय बऱ्याच वेळेस अशा चिठ्ठ्या येतात की कोणते दुसरे देतात फ्रेस त्याच्या नावाने आणि एखाद त्या चिठ्ठीवर जर वाईट काय असलं तर मी 100% वाचणार नाही हे बाकीच्यांना वाचू नये कारण ते योग्य नाहीये. तो म्हणणार की बुवा तुम्हाला एवढं समजतं तर चुकीचं होतं ना ते आणि त्याच्यामध्ये भांडणं झालेली आहेत अशी बऱ्याच ठिकाणी. हे फळे असले ह्याचा काय होते तो वयात पाहिजे. हा हे ठीक आहे. चोरून वायफाय वापरणारे आमचे बंधू ओमकार महाडे यांच्याकडून एकटक बघत राहणारे आमचे मित्र विजय चिके यांच्याकडून हे बहुमोल पारितोषिक आलेले आहे. भंडाच्या वतीने स्वागत करतो. पेटीचा आवाज जरा मोली कमी करा माझ्या पेटीचा. कैलासवासी किसन भांबुरे यांच्या स्मरणार्थ बरोबर आम्हा तिने बुवाना हे 500 मला तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत. नाही नाही वेगळं झालं एक मिनिट. हा आता हे 500 काय मायबाप प्रेक्षक हो डबलबारी म्हटल्यानंतर एक लक्षात घ्या. आपण प्रत्येक जण आज 20 वर्ष गुंडू सावंत काय हे प्रत्येक जण ओळखता लक्षात घ्या. परंतु भजनाची सुरुवात आहे आपण सुद्धा समाजाला काही देणं लागतो काही भरगावरची बारी असते आपण काही बोललो चालतो पण आपण एकंदरीत बो इथे नजर टाका ना प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर नजर टाका. आपण लेवल कुठल्या लेवलला आपल्याला आणून लोकांनी बचवलंय याचा जरा विचार करून आपण बोलण्याची गरज आहे लक्षात ठेवा. आपण बघितलं पाहिजे म्हातारी लोक आपलं भजन बघतायत
मग त्यांच्यासमोर आपण काय बोलतोय याचा विचार केला पाहिजे. राम कृष्ण हरी, राम समजणं खूप सोपं आहे पण कृष्ण म्हणायला सुद्धा अवघड. प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे आणि तेवढं समजण्याला सुद्धा कठीण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही गरज आहे 100% बेजाराच्या माध्यमातून किंवा त्याच्या अगोदरही आम्ही तिन्ही बुवा एकमेकांचा कुठला विचार करणार नाही किंवा त्या पद्धतीत बोलणार, परंतु वेळेचं भान मात्र 100% राखलं पाहिजे. नाहीतर मी तर सांगते मी गप्प राहणार नाही. वेळेचं भजन म्हणजे बंदर तिन्ही बोल, मग त्यांनी गजर सादर करूचो किंवा एक तास बोलत जा, माझा त्याच्याशी म्हणणं नाही. पण तिन्ही बुवांची गजर होऊ पाहिजे, नाहीतर मग लोक म्हणतील हो एकट्याने बाजी मारणार पण असं नको. इला लक्षात दिले
धन्यवाद.